नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिलिंग नरेडकोतर्फे होमेथॉन प्रदर्शनास नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे उद्घाटनानंतर काही तासातच या प्रदर्शनात एकूण 54 घरांचे बुकिंग झाले, तर 2 दिवसात प्रदर्शनात 125 फ्लॅट बुक झाले, अशी माहिती समन्वयक जयेश ठक्कर यांनी दिली. डोंगरे वसतिगृह मैदानावर सुरू असलेल्या या प्रदर्शनात विविध बांधकाम व्यावसायिक सहभागी झाले असून घरांचे अनेक पर्याय आहेत, त्याबद्दल येथे सहभागी नागरिकांनी समाधान व्यक्त केले. प्रदर्शनासाठी नरेडकोचे अध्यक्ष अभय तातेड, सचिव सुनील गवादे, समन्वयक शंतनू देशपांडे, अविनाश शिरोडे, राजेंद्र बागड, पुरुषोत्तम देशपांडे, भाविक ठक्कर, अश्विन आव्हाड आदी परिश्रम घेत आहेत. प्रदर्शनात सायंकाळच्या सत्रात प्रसिद्ध अभिनेत्री तथा होमेथॉन ब्रँड अम्बेसिडर प्राजक्ता माई यांनी भेट देत आयोजक व ग्राहकांशी संवाद साधला. यावेळी निर्मिती ऍडव्हर्टायझिंगचे संचालक नंदन दीक्षित व निवेदिका किशोरी किनीकर या दोन्ही मुलाखतकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना प्राजक्ता यांनी दिलखुलासपणे उत्तर दिले. आणि मला असं वाटतं की ती सर्व सर्वंकषपणे सगळं देईल कुटुंबाला जेव्हा कुटुंबातले इतर व्यक्ती तिला खूप रिस्पेक्ट देतील, खूप आदर देतील. सो त्यांनी तिला आदर द्यायचा आहे आणि ती सगळं आयुष्य तुम्हाला देते आणि अर्पण करते. कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलला भेट देऊन तेथील गृह प्रकल्पांची माहिती घेतली. प्रारंभी प्राजक्ता माळी यांचा पैठणी देऊन तसेच चांदीच्या भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रास्ताविकात जयेश ठक्कर आणि सुनील गवादे यांनी नरेडकोची तसेच होमेथॉन प्रदर्शनाची माहिती दिली. यावेळी प्राजक्ता माळी यांच्या हस्ते पुरुषोत्तम देशपांडे व श्यामल्ली देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्राजक्ता माळी यांच्या हस्ते घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना चांदीचे नाणे भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्मिती ऍडव्हर्टायझिंगचे संचालक नंदन दीक्षित व निवेदिका किशोरी किनीकर यांनी केले. आभार प्रदर्शन शंतनू देशपांडे यांनी केले. खरंच भव्यदिव्य वाटत आहे हे सगळ्यात आधी महत्त्वाचं. आणि म्हणजे फास्टेस्ट ग्रोईंग सिटी नाशिक आहेच आहे आणि ती का म्हटलं जात आहे हे मला आज या एक्झिबिशनला येऊन कळतं आहे. कारण पुणे मुंबई बघत राहतील अशा पद्धतीनं यांनी यु नो बिल्डिंग्स आणि अशा पद्धतीनं सोसायटीज फॉर्म्स केलेल्या आहेत. सो जे मला फार आवडलं आहे. नरोडकोचं पण खूप अभिनंदन आणि कौतुक, कारण एकतर सेंट्रल गव्हर्नमेंट अंडर ही संस्था येते आणि त्यांनी खूप छान पद्धतीनं एकत्र येऊन बिल्डर्सच्या स्वतःच्या काही टर्म्स अँड कंडिशन्ससाठी त्यांच्या भल्यासाठी हे फॉर्म केलेलं आहे, विच इज व्हेरी नाईस. सो त्यांचं खूप कौतुक आणि मला आज इथे नाशकातून भारी वाटते. तीनपर्यंत सगळ्या रेंजेसमधले यु नो घरं इथे आहेत, तर तुमच्या बजेटनुसार तुम्हाला सिलेक्ट करता येईल, एरिया सिलेक्ट करता येईल. सो इथं एकदा यायलाच पाहिजे. आणि फक्त नाशिकमधल्या नाही, नाशिक बाहेरच्या पण लोकांना ज्यांना सेकंड होमसाठी जे विचार करतात, कारण सेकंड होमसाठी नाशिक आता अल्टिमेट सिटी आहे. कारण मुंबईत जागा नाही, पुणे पण आता खूप भरलं आहे. सो नाशिक इज द ऑप्शन. सो सगळ्यांनी यावं या एक्झिबिशनला. ॲब्सल्युटली निवांत मोकळं ढाकळं हे वातावरण आता इतर सिटीजमध्ये नाही बघायला मिळत. खरंच मी थांबते आहे सिरियसली. सो येस, आवडतंय.